नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल जो व्हिडिओ आपण पाहिला होता त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस म्हणजे पदार्थाचे गुणधर्म पाहत होतो, बरोबर। आणि पदार्थाचे गुणधर्म पाहत असताना आपण एक दोन प्रॉपर्टी पाहिल्या होत्या। द फर्स्ट प्रॉपर्टी वॉज ब्रिटलनेस, पहिली प्रॉपर्टी होती ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा। यातील काही आठवते का तुम्हाला काल पाहिलेलं आपण? बरोबर। द सबस्टन्सेस ब्रेक इंटू स्मॉल पीसेस आर कॉल्ड ब्रिटल सबस्टन्सेस, म्हणजे काही सबस्टन्सेस असे असतात की त्यांच्यावर प्रेशर दिल्यानंतर, दाब दिल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे होतात, त्याला ब्रिटल सबस्टन्सेस म्हणतात, ठिसूळ पदार्थ म्हणतात। मग असे कोणते पदार्थ होते? चॉक, खडू, ब्रिक, वीट, ॲलम, तुरटी, ग्लास म्हणजे काच, हे सगळे ब्रिटल सबस्टन्सेस होते, बरोबर। त्यानंतर आपण पाहिलं होतं हार्डनेस, कठीणपणा। खेळाचं उदाहरण दिलं होतं आपण, एक वेट मड, मऊ चिखल, किंवा अजून त्याच्यामध्ये शीट होता आणि वूड होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये खेळा रोवायला त्रास झाला तो हार्ड सबस्टन्स होता, म्हणजे हार्डनेस होता। वूड, लाकूड हा हार्ड सबस्टन्स होता, आणि वेट मड जो ओला चिखल होता तो काय होता, त्याच्यामध्ये हार्डनेस नव्हता, म्हणजे कठीणपणा हा सुद्धा एक प्रॉपर्टी आहे सबस्टन्सची, हा एक पदार्थाचा गुणधर्म आहे। त्यानंतर आपण इलॅस्टिसिटीसुद्धा पाहिलं होतं। इलॅस्टिसिटी म्हणजे एखाद्या पदार्थावर बल लावल्यानंतर त्याच्या आकारात बदल होतो, आणि बल काढून घेतल्यानंतर त्याचा आकार पहिल्यांदा पुन्हा होता तसाच होतो। म्हणजे आपण जर रबर बँड घेतला आणि त्या रबर बँडला फोर्स लावून तो रबर बँड ताणला तर त्याचा आकार बदलतो, आणि पुन्हा आपण त्याचं फोर्स काढून घेतलं, फोर्स लावलं नाही त्याच्यावर तर तो पुन्हा आखडून बसतो, म्हणजे काय होतं, त्याच्या आकारामध्ये बदल होतो। हा जो गुणधर्म आहे त्याला इलॅस्टिसिटी म्हणतात, लवचिकता म्हणतात। स्पंजसुद्धा आपण पाहिला असता, स्पंजसुद्धा आपण दाबल्यानंतर त्याचा आकार बदलतो, आणि त्याच्यावरचं फोर्स काढून घेतलं, बल लावलं नाही त्याच्यावर तर तो पुन्हा त्याच्या मूळ आकारामध्ये येतो। आता आपण पाहणार आहोत फ्लुइडिटी, कोणतं प्रॉपर्टी पाहणार आहोत आपण आजपासून? आता फ्लुइडिटी, टेक अ फ्लॅट मेटल शीट ऑफ द साईज ऑफ अ नोटबुक, एक धातूचा पत्रा घ्या, नोटबुक म्हणजे आपल्या वहीच्या आकाराचा, होल्डिंग इट ॲट अन अँगल, त्याला कोणात पकडा किंवा असा थोडासा तिरपा ठेवला अँगलमध्ये, पहा टेकून भिंतीला वगैरे असं अँगलमध्ये ठेवायचं आहे त्याला, टेकून कुठं, भिंतीला किंवा काहीतरी आधाराला। आणि काय म्हटलं, पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर, हनी अँड गम ऑफ डिफरंट प्लेसेस ऑन द बोर्ड, म्हणजे या ठिकाणी वॉटर पाणी ठेवलेलं आहे, या ठिकाणी हनी, तुम्ही नीट पहा बरं का या आकृतीमध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये, या ठिकाणी वॉटर आहे, इकडं हनी म्हणजे मध आहे, आणि इकडं गम आहे, गम म्हणजे टिंक आहे। ऑब्झर्व हाऊ दे फ्लो डाऊन द स्लोप, आणि उताराच्या दिशेने पहा, हे पाणी पटकन आलेलं आहे खाली वाहून, मध थोडीशी हळूहळू येत आहे, आणि डिंक थोडासाच पसरलेला आहे त्या ठिकाणी। लिक्विड्स फ्लो डाऊनवर्ड ऑन अ स्लोपिंग सरफेस, जे द्रव पदार्थ असतात, लिक्विड असतात, द्रव पदार्थ असतात, पातळ पदार्थ असतात, ते काय होतात, फ्लो डाऊनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने वाहतात, कुणाच्या खालच्या दिशेने, ऑन अ स्लोपिंग सरफेस, उतरता जो भाग असेल, उतरता पृष्ठभाग असेल तर त्याच्या खालच्या दिशेने ते व्हायला लागतात। दीज प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी, ही जी प्रॉपर्टी आहे, हा जो गुणधर्म आहे त्याला फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहिता असं म्हणतात, म्हणजे लिक्विड सबस्टन्सेसमध्ये फ्लुइडिटी असते। द फ्लुइडिटी ऑफ एनी लिक्विड इज डिटरमाइंड बाय हाऊ इजिली इट फ्लोज, फ्लुइडिटी कशी ठरवतात, किती सहजपणे तो पदार्थ वाहू लागतो आहे त्याच्यावरून त्याची फ्लुइडिटी ओळखतात। आता आपण जर दूध घेतलं आणि दही घेतलं तर कोणाची फ्लुइडिटी जास्त आहे प्रवाहिता, दुधाची, कारण की दूध लगेच वाहायला लागतं आणि दही हळूहळू वाहायला लागतं, म्हणजे फ्लुइडिटीचा अर्थ होतो प्रवाहिता। इलॅस्टिसिटी म्हणजे लवचिकता। मित्रांनो, जी गोष्ट लक्षात येत नसेल ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला वेळ मिळाला की तुमच्या कमेंटला उत्तर देईल। आता आपण पाहूया डेन्सिटी, इफ टू ब्लॉक्स ऑफ द सेम साईज
वन वुडन एंड द अदर ऑफ आयर्न। काय करा, दोन ठोकळे घ्या, ब्लॉक घ्या दोन, एक वुडन म्हणजे लाकडाचा घ्या आणि दुसरा आयर्न म्हणजे लोखंडाचा घ्या। आर वे इन अ बॅलन्स, बॅलन्स म्हणजे तराजूवर ठेवा। हाऊ वुड दे कंपेअर, एका तराजूच्या एका बाजूला आपण लोखंडाचा ब्लॉक म्हणजे ठोकळा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला लाकडाचा ठेवलेला आहे, दोघांचा आकार सेम आहे, मग त्यांचे कंपॅरिझन होईल का, का सेम होईल त्यांचं वजन, त्यांचं वस्तुमान? नाही। जो आयर्न ब्लॉक आहे त्या बाजूचा जो तराजू आहे तो खाली जाणार आहे आणि वुडन ब्लॉक वरती होणार आहे। का बरं? बिकॉज द मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हॅविंग द सेम व्हॉल्यूम कॅन बी डिफरंट, म्हणजे त्यांचा आकार सारखा आहे, म्हणजे त्यांचं व्हॉल्यूम सारखं आहे, घनफळ सारखं आहे, पण त्यांचं मास म्हणजे वस्तुमान जे आहे ते डिफरंट आहे, वेगळं आहे। आणि हे त्यांचा आकार सारखा आहे पण त्यांचं मास म्हणजे वस्तुमान का बरं वेगळं आहे? दिस द डिफरन्स इज बिकॉज ऑफ द डिफरन्स इन देअर डेन्सिटीज, कारण की त्यांच्या डेन्सिटी म्हणजे घनतेमध्ये काय आहे, फरक आहे। बिटवीन सबस्टन्सेस ऑफ द सेम व्हॉल्यूम द वन विथ ग्रेटर डेन्सिटी आर हेवियर दॅन दोज ऑफ लेसर डेन्सिटी, म्हणजे सेम व्हॉल्यूम असेल, त्यांचा आकारमान सारखा असेल, पण ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो पदार्थ हेवियर म्हणजे जड असतो दुसऱ्या लेसर डेन्सिटी म्हणजे कमी घनतेच्या पदार्थापासून। म्हणजे मित्रांनो काय लक्षात घ्यायचं आहे, आपण ज्या पदार्थाची डेन्सिटी जास्त आहे, ग्रेटर डेन्सिटी आहे, तो पदार्थ हेवी असतो म्हणजे जड असतो। ज्या पदार्थाची डेन्सिटी जास्त असते तो पदार्थ जड असतो, ज्या पदार्थाची डेन्सिटी लेस म्हणजे कमी असते तो पदार्थ लाइटर म्हणजे हलका असतो। आता आपण पाहणार आहोत सोल्युबिलिटी, पुढची प्रॉपर्टी कुठली आहे सबस्टन्सची, सोल्युबिलिटी। तर या ठिकाणी म्हटलं आहे, टेक अ ग्लास ऑफ वॉटर ॲड सम सॉल्ट, पाण्याचा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये सॉल्ट म्हणजे काय करा, त्याच्यामध्ये सॉल्ट म्हणजे काय करा, ग्लासमध्ये मीठ टाकलेलं आहे, फाईन सँड म्हणजे बारीक वाळू टाकायचे आहे। ग्लासमध्ये काय काय टाकायचं आहे पहा, पहिल्यांदा मीठ, त्यानंतर फाईन सँड म्हणजे बारीक वाळू, आणि शुगर म्हणजे साखर टाकायचे आहे। आणि पुढं काय म्हटलं आहे, अँड ट्राय टू डिझॉल्व देम, आणि तो स्टीर म्हणजे चमच्याने हलवायचं किंवा ढवळायचं आहे, आणि ते पदार्थ डिझॉल्व म्हणजे त्या पाण्यामध्ये विरघळवायचा प्रयत्न करायचा आहे। रिपीट दिस रिप्लेसिंग वॉटर विथ केरोसिन, हीच जी कृती आहे। आता या ठिकाणी वॉटर पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ साखर आणि फाईन सँड म्हणजे बारीक वाळू टाकून आपण ढवळलेलं आहे, त्यानंतर सेम कृती करायची आहे, काय करायचं आहे आपल्याला, केरोसिन म्हणजे रॉकेल घ्यायचं आहे, केरोसिन म्हणजे रॉकेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये वाळू आणि सॉल्ट म्हणजे मीठ टाकायचं आहे आणि शुगर म्हणजे साखर टाकायची आहे। व्हॉट डू यू ऑब्झर्व, तुम्हाला तुमचं काय दिसतं, तुम्हाला त्या ग्लासमध्ये काय फरक दिसतो? सम सॉलिड सबस्टन्सेस डिझॉल्व इन अ पर्टिक्युलर लिक्विड, काही जे सॉलिड सबस्टन्सेस म्हणजे स्थायू पदार्थ असतात, उदाहरणार्थ सॉल्ट, मीठ घेतलं तर या पाण्यामध्ये ते डिझॉल्व झालेलं असेल म्हणजे विरघळलेलं असेल, साखरसुद्धा या पाण्यामध्ये काय झालेले असेल, विरघळलेल्या असेल, पण जी वाळू आहे ती थोडीशी विरघळलेली नसेल। सम सॉलिड सबस्टन्सेस डिझॉल्व इन अ पर्टिक्युलर लिक्विड, एका ठराविक द्रव पदार्थामध्ये काही सॉलिड सबस्टन्सेस म्हणजे स्थायू पदार्थ विरघळतात। इफ अ सॉलिड डज नॉट डिझॉल्व इन अ लिक्विड इट इज सेड टू बी इनसोल्युबल इन दॅट लिक्विड, एखादा पदार्थ एखाद्या लिक्विडमध्ये जर विरघळला नाही तर तो त्या पदार्थामध्ये विरघळण्यास अद्रावणीय किंवा इनसोल्युबल आहे असं म्हणतात। जो पदार्थ विरघळतो त्याला काय म्हणायचं, सोल्युबल, आणि जो विरघळत नाही त्याला काय म्हणायचं, इनसोल्युबल। मित्रांनो आता तुम्हाला एक गंमत सांगणार आहे, मी पुस्तकातसुद्धा दिलेली आहे पहा, सॉल्ट इज सोल्युबल इन वॉटर,
आपण या पाण्यामध्ये जो ग्लास आहे या पाण्याचा त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये डिझॉल्व होतं म्हणजे ते सोल्युबल आहे याच्यामध्ये, पण याच्यामध्ये जर तुम्ही मीठ टाकलं तर सॉल्ट इज इनसोल्युबल इन केरोसिन, तर ते त्याच्यामध्ये विरघळत नाही, ते अद्रावणीय आहे. यू नो ऑफ मेनी बेवरेजेस मेड बाय युझिंग वॉटर अँड सोल्युबल सबस्टन्सेस, द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स ऑफ गेटिंग डिझॉल्व इज कॉल्ड सोल्युबिलिटी. एखाद्या स्थायू पदार्थाची दुसऱ्या द्रव पदार्थामध्ये विरघळण्याची जी क्षमता असते किंवा जो गुणधर्म असतो तिला सोल्युबिलिटी म्हणजे द्रावणीयता असंसुद्धा म्हणतात. ही खूप महत्त्वाची सोल्युबिलिटी हा खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे. तुमच्या घरी सरबत करताना सोल्युबिलिटीचा उपयोग होतो, तुमच्या घरी भाजी करताना सोल्युबिलिटीचा उपयोग होतो, अशा पद्धतीने हा खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे. आता त्यानंतर ट्रान्सपरन्सी पाहायची आहे आपल्याला. काय पाहिजे आहे? ट्रान्सपरन्सी. वेन वी कॅन लुक थ्रू अ सबस्टन्स अँड सी थिंग्स ऑन द अदर साईड देन दॅट सबस्टन्स इज सेड टू बी ट्रान्सपरंट. म्हणजे आपण एखाद्या पदार्थातून पलीकडचं पाहू शकतो त्या पदार्थाला ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक पदार्थ म्हणतात. म्हणजे ज्या पदार्थातून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूचं दृश्य दिसतं त्याला ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक पदार्थ म्हणतात. आणि ही जी प्रॉपर्टी आहे, हा जो गुणधर्म आहे, त्याला ट्रान्सपरन्सी म्हणजे काय म्हणतात? पारदर्शकता म्हणतात. आता मित्रांनो, असे कोणते पदार्थ आहेत की ज्याच्यातून आरपार दिसतं आपल्याला? आरपार दिसणारे पदार्थ त्याला ट्रान्सपरंट सबस्टन्सेस, पारदर्शक पदार्थ म्हणतात. मग असे कोणते पदार्थ आहेत? पहा, प्लास्टिक आहे. प्लास्टिक हा पारदर्शक पदार्थ आहे. क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी. त्यानंतर ग्लास, ग्लास म्हणजे काच. अँड एअर, हवा. हे पारदर्शक पदार्थ आहेत. दीज आर द ट्रान्सपरंट सबस्टन्सेस. हे पारदर्शक पदार्थ आहेत. आता आपण पाहूया, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट्स शोन इन द फिगर 5.14. फ्रॉम विच सबस्टन्सेस आर दे मेड दॅट आर दीज सबस्टन्सेस कॉल्ड ॲज अ ग्रुप. पहा, या ठिकाणी जे सबस्टन्सेस दिसत आहेत ते कशाचे बनलेले आहेत? आणि यासारखेच अजून काही पदार्थ असतील तर ते कशाचे बनलेले आहेत? पहा, हे गोल्ड आहे. हे काय आहे? गोल्ड म्हणजे हे सोने आहे. आणि हे काय आहे? आयर्न, लोखंडाची पट्टी आहे ही. आणि सोने किंवा ॲल्युमिनियम असेल किंवा हे आयर्न म्हणजे लोखंड असेल, याला आपण मेटल्स म्हणतो. मेटल्स म्हणजे धातू. याला मराठीमध्ये काय म्हणतात? धातू म्हणतात. या ठिकाणी सुद्धा आपल्याला मेटल्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहा, सबस्टन्सेस लाईक कॉपर, गोल्ड, आयर्न, ॲल्युमिनियम आर कॉल्ड मेटल्स. म्हणजे कॉपर म्हणजे तांबे, गोल्ड म्हणजे सोने, आयर्न म्हणजे लोखंड, ॲल्युमिनियम आर कॉल्ड मेटल्स. यांना धातू असं म्हणतात. मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इनसाइड द अर्थ. हे जे मेटल्स आहेत, हे जे धातू आहेत, ते कुठं सापडतात? डीप इनसाइड द अर्थ, जमिनीत खोलवर सापडतात हे. आणि कसे सापडतात? इन द फॉर्म ऑफ मिनरल्स, खनिजांच्या रूपात सापडतात. म्हणजे आपण जमीन खणली आहे आणि डायरेक्ट आपल्याला सोन्याचा नेकलेसच मिळाला आहे असं होत नाही. ते मिनरल्स अशुद्ध स्वरूपात आढळतात. मिनरल्स फ्रॉम द अर्थ क्रस्ट आर प्रोसेस्ड टू ऑब्टेन द मेटल. म्हणजे पृथ्वीच्या भूकवचामध्ये जी खनिजे असतात त्याच्यावर प्रक्रिया होऊन आपल्याला धातू मिळत असतात. इन डेली लाईफ मेटल्स हॅव व्हेरियस इम्पॉर्टंट युजेस. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे धातू आहेत त्यांचे खूप सारे उपयोग आहेत. म्हणून आपल्याला हे जे मेटल्स आहेत त्यांची प्रॉपर्टीज, त्यांचे गुणधर्म काय आहेत किंवा मेटल्स कसे ओळखायचे, यासाठी त्याच्या प्रॉपर्टीज माहिती असायला हव्यात. आता पाहूया. आता पहिली प्रॉपर्टी पाहूया, कोणती आहे? मॅलेएबिलिटी. मॅलेएबिलिटी म्हणजे याला
मेलेबिलिटी म्हणजे वर्धनीयता, मेलेबिलिटी म्हणजे काय वर्धनीयता असं मराठीमध्ये म्हणतात, पण याचं नेमकी कन्सेप्ट काय आहे ती समजून घेऊया आपण. टेक अ पीस ऑफ कॉपर और ॲल्युमिनियम वायर और स्मॉल नेल, काय करा एक छोटा खिळा घ्या किंवा तांबे किंवा ॲल्युमिनियमची जी वायर आहे त्याचा काय करा एक तुकडा घ्या. हॅमर इट रिस्पेक्ट रिपीटेडली, हॅमर इट म्हणजे त्याच्यावर हातोड्याने घाव घालायचे आहेत, रिपीटेडली म्हणजे सारखे सारखे सारखे. व्हॉट डू यू ऑब्झर्व, तुम्हाला काय दिसतं. ऑन हॅमरिंग रिपीटेडली द वायर बिकम्स फ्लॅट, म्हणजे सतत त्याच्यावर आघात केल्याने ती जी वायर आहे ती अशी असेल तर ती काय होते सपाट होते, फ्लॅट व्हायला लागते, फ्लॅट होते, काय होते ती फ्लॅट अशी सपाट व्हायला लागते किंवा आफ्टर हॅमरिंग त्याच्यावर घाव घातल्यानंतर. इट फॉर्म्स अ थिन शीट, आणि या वायरचा अगदीच आपण त्याच्यावर सतत घाव घालत राहिलं तर त्याचा छोटासा बारीक पत्रासुद्धा होऊ शकतो पातळ. मेटल्स कॅन बी कन्व्हर्टेड इंटू शीट बाय हॅमरिंग, जे धातू आहेत त्याचं पत्र्यामध्ये रूपांतर होऊ शकतं बाय हॅमरिंग, ते ठोकल्यामुळे किंवा त्याच्यावर आघात केल्यामुळे. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज कॉल्ड मेलेबिलिटी, आणि हा जो गुणधर्म आहे त्याला मेलेबिलिटी म्हणजे वर्धनीयता म्हणतात. तुम्ही पहा तुमच्या घरावर लोखंडाचे पत्रे पाहिले असतील, लोखंड हा काय आहे, आयरन हा काय आहे, मेटल आहे, आणि मेटल असतात त्याचे शीट्स म्हणजे पत्रे तयार करता येत असतात. तुम्ही कधी मातीचा पत्रा पाहिला आहे का किंवा पत्रा तयार करू करता येऊ शकतो का, नाही. मातीच्या गोळ्यावर आपण जर काय केलं किंवा मातीच्या एखाद्या ढेकूळ जे असेल त्याच्यावर जर हॅमर केलं तर ते फुटतं, त्याचा पत्रा होत नाही. म्हणजे जे मेटल्स असतात तेच त्याच्यामध्येच फक्त मॅलेबिलिटी म्हणजे वर्धनीयता गुणधर्म असतो. आता आपण पाहणार आहोत डक्टिलिटी. डक्टिलिटीला मराठीमध्ये तन्यता असं म्हणतात. डक्टिलिटीला मराठीमध्ये काय म्हणतात, तन्यता असं म्हणतात. हॉट आयर्न इज हॅमर्ड अँड मेड इनटू थिन शीट्स, विजिट अ ब्लॅकस्मिथ शॉप टू ऑब्झर्व दीज हॅमरिंग कॉजेस टू इट टू स्ट्रेच. आयर्न बार्स मेड टू रिव्हॉल्व कंटिन्युअसली वाईल बीइंग हॅमर्ड बिकम लॉन्गर, द आयर्न कॅन बी ड्रॉन इनटू अ वायर. तुम्ही कधी ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहाराचा जे वर्कशॉप आहे त्याच्याकडं गेला तर तुम्हाला हे हॅमरिंग काय असतं किंवा डक्टिलिटी काय असते ते समजून जाईल. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो, जे मेटल्स असतात ना त्याची वायर करता येते म्हणजे तार काढता येते. तुमच्या घरी कॉपर वायर पाहिले असेल तुम्ही, टी व्हीमध्ये असते, रेडिओमध्ये असते, की इलेक्ट्रिक गॅजेट जे आहेत त्याच्यामध्ये काय असतात वायर असते, किंवा तुम्ही आयर्नची सुद्धा वायर पाहिली असेल, लोखंडाची तार पाहिली असेल, म्हणजे जे मेटल्स आहेत त्यांची तार काढता येते. तुम्ही सोन्याची तारसुद्धा पाहिली असेल, सोन्याची बारीक रिंग असते कानात अडकवण्यासाठी, पहा छोटीशी बाळीसारखी त्याची वायर असते, तार असते, म्हणजे जे मेटल्स असतात त्यांच्यामध्ये डक्टिलिटी असते. डक्टिलिटी म्हणजे त्याच्यातून तार तयार करता येते. मेटल्स लाईक सिल्वर, सिल्वर म्हणजे चांदी, गोल्ड म्हणजे सोने, कॉपर म्हणजे तांबे, प्लॅटिनम कॅन बी ड्रॉन इन टू फाईन वायर्स. जे मेटल्स आहेत त्याची वायर तयार करता येते, तार तयार करता येते, आणि याच गुणधर्माला काय म्हणतात डक्टिलिटी असं म्हणतात, याच प्रॉपर्टीला डक्टिलिटी असं म्हणतात. आता मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन आहे, वाय आर द इलेक्ट्रिक बोर्ड्स फिट ऑन द वॉल मेड ऑफ प्लास्टिक ऑर वूड. तुमच्या घरी जर इलेक्ट्रिक बोर्ड्स असतील तर ते प्लास्टिक चे किंवा वूड म्हणजे लाकडाचे बनवलेले असतात, का बरं. किंवा द हँडल ऑफ कुकर इज मेड ऑफ प्लास्टिक, कुकरचं जे हँडल असतं ते प्लास्टिकचं असतं, असं का बरं. याचं उत्तर आपल्याला पुढील प्रॉपर्टी शिकल्यानंतर मिळणार आहे. पहा इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू मेटल्स, वीज जी आहे इलेक्ट्रिसिटी आहे ती फक्त मेटल्समधूनच वाहत असते. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर ऑर लेसर एक्सटेंट, सगळे जे मेटल्स आहेत ते वीज वाहून नेतात, ते विजेचे वाहक आहेत. दीज प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आणि याच गुणधर्माला काय म्हणतात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत वाहकता. आता या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल.
वाय आर द इलेक्ट्रिक बोर्ड्स फिट ऑन द वॉल मेड ऑफ प्लास्टिक ऑर वूड, म्हणजे भिंतीवरचे जे इलेक्ट्रिक बोर्ड्स आहेत ते प्लास्टिक किंवा लाकडाचे का बनलेले असतात, कारण की त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी वाहत असते, त्याच्या आतमध्ये कॉपर वायर असते आणि कॉपर हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, म्हणजे विजेचा वाहक आहे, आणि प्लास्टिक हा बॅड कंडक्टर आहे, म्हणजे त्याच्यातून वीज वाहून नेली जात नाही. वूड म्हणजे लाकूडसुद्धा बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा, त्याच्यातूनसुद्धा वीज वाहून नेली जात नाही. म्हणून तुम्हाला विजेचा धक्का इलेक्ट्रिकल शॉक लागू नये म्हणून जे इलेक्ट्रिकल बोर्ड्स असतात ते प्लास्टिक किंवा वूड म्हणजे लाकडाचे असतात. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळायचं असेल तर आपल्याला हा पॅरेग्राफ वाचावा लागेल. इवन व्हेन अ पीस ऑफ अ मेटल इज हिट ॲट वन प्लेस, म्हणजे धातूचा जो आहे, धातूचा जो पदार्थ आहे किंवा धातूचं जे भांडं आहे ते एका बाजूला जर हीट दिली त्याला, म्हणजे उष्णता दिली, तर तो संपूर्ण पदार्थ हॉट म्हणजे गरम होतो. का बरं? बिकॉज इट शोज द मेटल्स अलाव हीट टू फ्लो थ्रू देम. हे जे मेटल्स असतात ते आपल्यामधून उष्णता वाहून नेत असतात, हीट वाहून नेत असतात, यालाच थर्मल कंडक्टिव्हिटी असं म्हणतात. म्हणजे तुमच्या घरी जर गरम भाजी केली असेल आणि त्या भाजीमध्ये चमचा ठेवला असेल तर त्या चमच्याचं दुसरं टोकसुद्धा काय होतं, गरम होतं. का गरम होतं? कारण की त्यातून काय केली जाते, हीट वाहून आणली जाते, यालाच थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतात. आता तुमच्या लक्षात आला असेल हा जो कुकर आहे हा समजा स्टीलचा किंवा ॲल्युमिनियमचा असेल तरीसुद्धा याचं जे हँडल आहे ते प्लास्टिकचं किंवा वूड म्हणजे लाकडाचं असतं. का? तर याच्यातून काय केली जाते, हीट वाहून नेली जाते, ते थर्मल कंडक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये. पण या ठिकाणी आपला हात भाजू नये म्हणून जे इन्सुलेटर आहेत किंवा बॅड कंडक्टर्स आहेत हीटचे, प्लास्टिक किंवा वूड, त्याचं हँडल बसवलेलं असतं. त्यानंतर अजून आपण एक प्रॉपर्टी पाहूया त्याची. मेटल्स हॅव अ टिपिकल शाईन ऑर लस्टर. जे धातू असतात ते लस्टर म्हणजे चकाकी असते त्याला. एव्हरी मेटल हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाईड. प्रत्येक जो मेटल आहे त्याचा रंग वेगळा आहे. तुम्ही कॉपर पाहिलं त्याचा रंग वेगळा, गोल्ड सोनं पाहिलं त्याचा रंग वेगळा, सिल्वर म्हणजे चांदी पाहिली त्याचा रंग वेगळा, म्हणजे प्रत्येकाचा कॅरेक्टरिस्टिक कलर वेगळा आहे आणि त्या प्रत्येकाला लस्टर म्हणजे चकाकी असते. तुम्ही जर सोन्याचे दागिने पाहिले, गोल्डन ऑर्नामेंट्स पाहिले असतील तर ते लस्टर म्हणजे त्याला चकाकी असते. आता मित्रांनो आपण लास्ट टॉपिक पाहणार आहोत याचा, प्रॉपर्टी ऑफ, लास्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल्स, सोनोरिटी. याला नादमयता असंसुद्धा म्हणतात. तुम्ही कधी मंदिरामध्ये किंवा एखाद्या चर्चमध्ये गेल्यानंतर घंटा वाजवला तर टंग असा आवाज काय होतो, खूप बराच वेळ त्याचा नाद घुमत राहतो. किंवा तुमच्या हातून एखादं भांडं जरी पडलं, एखादं ताट वगैरे पडलं तरीसुद्धा त्याचा आवाज असा घुमत राहतो, त्याचा नाद येत राहतो, त्याला सोनोरिटी असं म्हणतात. आता तुम्ही तानपुरा किंवा वीणा जे आहेत त्याच्या जर तारा छेडल्या तर त्याचासुद्धा तंग असा आवाज येत राहतो. किंवा तुमच्या घरामध्ये जरी बेल वाजली किंवा घंटा वाजली तरीसुद्धा काय होतं, त्याचा नाद येत राहतो, त्याला काय, ही जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणतात, सोनोरिटी. सोनोरिटी म्हणजे नादमयता असं म्हणतात. मित्रांनो या लेसनमधील सगळे टॉपिक आपले काय एक्सप्लेन करून झालेले आहेत. आता आपण याचा जो एक्झरसाईज आहे तो उद्या किंवा परवा पाहणार आहोत. आणि मी जो एक्झरसाईज सांगत असतो तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवत जा, म्हणजे तुमची जेव्हा जेव्हा एक्झाम येईल तेव्हा तुम्हाला ते लर्न करता येईल. थँक्यू.